आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांची थकीत बिलं दिली नाही तर 29 तारखेपासून ठिय्या आंदोलन करणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज डोंगराई अर्थात केण ॲग्रो कारखान्यावर धडक मोर्चा काढण्यात आला. गळीत हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली दिसत नाहीत. या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्यावर बिलाची मागणी केली असता बिल देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मोर्चा काढल्यानंतर कारखाना प्रशासनाने 27 जूनपर्यंत थकीत बिल देऊ असे पत्र दिले. मात्र 28 जूनपर्यंत शेतकऱ्यांना त्यांची थकीत बिलं मिळालेली नाहीत. तर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी दिलाय. केन ॲग्रो कारखान्याकडून 2018-19 या गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाची अद्याप ऊसाची बिलं दिलेली नाहीत. सुमारे 10 कोटीची ऊस बिले थकीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्यावरती मोर्चा काढला, आंदोलन केली, हेलपाटे मारले, तरीही अद्याप शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळाली नाहीत. त्यामुळंच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कडेपूर या ठिकाणी प्रथम मोर्चाला प्रारंभ झाला आणि त्यानंतर हा मोर्चा केन ॲग्रो कारखान्यावरती आला आणि केन ॲग्रो कारखान्यावरती मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी 28 जूनपर्यंत कारखान्याच्याकडून ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील अशा पद्धतीचं पत्र कारखाना प्रशासनानं दिलेलं आहे. मात्र 28 जूनपर्यंत कारखाना प्रशासनानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले दिले नाही. तर मात्र 29 जूनपासून या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दिलेला आहे. त्यामुळे तात्काळ 28 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांची बिलं खात्यावरती वर्ग करावेत, अन्यथा यापुढच्या काळामध्ये होणारं आंदोलन हे तीव्र आणि उग्र असेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.